प्रेक्षकों नमस्कार, मी सुरेश वाणी, विज्ञान टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। प्रत्येक माणसामध्ये वेगवेगळी कला असते आणि ही कला जपणं, जोपासणं, त्याला डेव्हलप करणं हे सुद्धा एक कौशल्य असतं। आपल्या सोबत असे एक आवले आहेत, त्यांचं नाव आहे रंगनाथ रवळे। विविध पशुपक्ष्यांचे आवाज काढतात, त्यांच्यामध्ये अशा खूप कला आहेत, खूप त्यांच्यामध्ये असे काही गुण वेगळे आहेत, हे सगळ्यांपुढे आणण्याचं आपलं काम आहे। हे त्यांना सगळं कसं शक्य झालं, त्यांनी त्यांच्यातली ही कला कशी जपली, त्यांना नेमका कशा कशाचा आवाज काढता येतो आहे, कशा कशाची मिमिक्री करता येते, हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा आपला प्रयत्न आहे। दादा नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? रंगनाथ रवळे। ओझर? ओझर। आम्ही असं ऐकलं आहे की तुम्हाला अनेक पशुपक्ष्यांचे आवाज काढता येतात, ही माहिती खरी आहे? हो, बरोबर आहे। वेगवेगळे आवाज मी काढू शकतो पशुपक्ष्यांचे। आपण सुरुवात करूया कुठल्या पक्ष्यापासून? मी कावळ्यापासून सुरुवात करतो। पहिले काय, कावळ्याचा आवाज कसा काढतो? आवाज मग असा आवाज काढताना शेतामध्ये कावळे गोळा होतात? कावळे गोळा होत नाही, पण जर समजा वरती हे असेल, स्पीकर असेल, तर कावळे गोळा करण्याची ताकद आहे माझ्यात। अजून कुठला आवाज येतो? त्याच्यानंतर नंतर कुत्र्याचा येतो। कुत्र्याचा छोट्या पिल्लाचा येतो। दोन कुत्र्यांचं भांडण झालं, ते कुत्रे विवळतं, तो आवाज येत नाही। शेळीचा आवाज येतो? शेळीचा येतो। पोपट? पोपट नाही। कुठला आवाज येतो अजून? मांजरीचा, मांजर। त्याच्यानंतर मांजर आणि बोक्याचं भांडण होतं। हां, मांजर आणि याचं भांडण होतं। त्यावेळेला दोन मांजरींचं भांडण आणि बोका आल्यानंतर कसं होतं? बोका आल्यानंतर बोका येतो आणि मग दोघे पळून जातात। हे सगळं कसं शक्य झालं? हे ना, मला एक पहिल्यापासून एक कला अवगत आहे की जर समजा आपण हे प्रयत्न केला करायचा तर येतो का म्हणून। वयाच्या कुठल्या वर्षापासून? मी जवळजवळ मी 8वीत असून मी प्रयत्न केले होते आणि मी बरेचसे आवाज शक्य झाले मला। अजून कुठले हुबेहूब तुम्ही आवाज काढू शकता? नंदीबैलवाला येतो ना, अजून त्याच्यानंतर चिमणी आहे ना, चिमणी आवाज थोडा येईल। आणि उडून जाताना कसा आवाज येतो, अशा पद्धतीनं आवाज काढता येतो। एक जनावरांचा आवाज अजून काही? म्हशीचा आहे। अजून कुठला लहान मोड रडते तर? अशा प्रकारचे आवाज तुम्ही यापूर्वी कुठे काढून दाखवले? मी शाळेत असताना पण मी आवाज काढायचं। त्याच्यानंतर योगाने कुठं स्टेजवर असे काही कार्यक्रम असला मला रिक्वेस्ट केली तर करायचं। हायस्कूलचा 50 वर्षाचा कार्यक्रम होता, तिथेही पिन मी आवाज काढल्यावर स्टेजवर कावळे जमा केले होते, हे मला पूर्ण आठवण आहे। एखाद्या राजकीय पक्षाचं नेत्याचं व्यासपीठ आहे आणि तिथे तुम्हाला बोलवलं आणि असा काही आवाज काढायला सांगितला, असा काही प्रसंग? लंकेसाहेबांच्या कोविड सेंटरला गेलो होतो आणि त्यावेळेला तिथे त्यांना म्हटलं मला आवाज काढून त्याखाते, ते म्हटले नाही स्टेजवरच जायला पाहिजे आणि स्टेजवरच आवाज काढले पाहिजेत। आणि लंकेसाहेबांच्या त्या कोविड सेंटरमध्ये रात्री 10 वाजता आम्ही जवळजवळ 20-25 लोकं आणि सगळे पेशंट असताना मी आवाज काढून दाखवले आणि त्यांनी माझी वाहवा केली। एखादा व्यक्ती मद्यपी आहे म्हणजे दारू पितो, नंतर तो कसा चालतो, कसा डोलतो, काय बोलतो, हे पण तुम्हाला हुबेहूब हे करता येतं असं पण ऐकिवात आहे।
असं आहे का, करू शकता का? मी बेवड्याची एकदम अस्सल बेवडा, अस्सल बेवड्याचं मी त्याचं बोर संभाषण, राग नका म्हणू, तुम्ही दारू पित नाही? नाही, हॅलो, मी दारू पित नाही, आणि पण मी एवढी बेवड्याची ॲक्टिंग कर, जो मला पाहिला बघेल तो फसला पाहिजे एवढी माझी भारी ॲक्टिंग आहे, प्रेक्षकांना पाहायला आवडेल. नाही, दारू पिल्यावर काही जास्ती हे होत आहे असं काही नाही. दारू जो पितो ना त्याला माहिती असते काय तकलीफ आहे ते. दारू पिला तर बरोबर घरी कसं काय येतो त्याला माहिती आहे आपलं घर कुठे आहे आणि काय असतं आहे ते. त्याच्यामुळं दारू पिणाऱ्याने हे लक्ष ठेवलं पाहिजे का पिलं तर कुठं भेल होता का म्हणी. एखाद्या राजकीय व्यक्ती, पवारसाहेब असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, अशा मंडळींचा कधी आवाज काढण्याचा प्रयत्न नाही केला? आणि नाही केलाय, नाही आणि नाही येणार, म्हणजे मी प्रयत्न नाही केला. पण एखाद्या कलाकाराचा आवाज नाही, कुठलाच नाही. प्रेक्षक हो आपल्यासोबत होते हे रंगनाथ रवळे, त्यांच्यातले वेगवेगळे जे रंग आहे ते तुमच्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न आहे. त्यांना जे जमतं आहे ते तुमच्यासमोर मांडलेलं आहे. शेवटी प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळेपण असतं आणि हे वेगळेपण जपणं, लोकांपुढे मांडणं, आपल्यामध्ये कुठले गुण आहेत ते लोकांना शेअर करणं निश्चित चांगल्या प्रकारचं यांचं काम आहे. आपण त्यांना मनापासून शुभेच्छा देऊया. दादा, तुम्ही विघ्न टाईमच्या प्रेक्षकांना हे वेगवेगळे आवाज काढून दाखवले, एका मद्यपीची हुबेहूब नक्कल करून दाखवली, तुम्हाला मनापासून धन्यवाद. प्रेक्षक हो, जे प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळेपण आहे ते तुमच्यासमोर आणण्याचा आमचा विघ्न टाईमचा प्रयत्न आहे. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त विघ्न टाईम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.